मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. दोन दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाण मांडून बसले. आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो. तो कार्यक्रम संभाजीनगर मध्ये ज्याचा कुणाचा व्हायचा तो होईल. आणि संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने शहरात ग्रामीण भागात काम करतात. संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांचं प्रेम या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं. छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती. परंतु 2.5 वर्ष ज्यांनी सरकार चालवलं, बाळासाहेबांचा वारसा सांगणारे, बाळासाहेबांचे आणखी काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे, जेव्हा आम्ही जेव्हा ही मुवमेंट केली, सरकारमधून आम्ही बाहेर पडलो, तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा नावाचा डाव रचला. परंतु तो बेकायदेशीर होता. त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती, मेजॉरिटी आमच्याकडे होती. म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आणि निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा केला, केंद्राकडे पाठवला. आणि आज हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. हे तमाम छत्रपती संभाजीनगरकरांचा हा भव्य विजय. निवडणुकीचा निर्णय आला आहे त्याचा निवडणुकींवरती परिणाम होईल आणि निवडणुकींसाठी हा निर्णय या ठिकाणी आलाय अशा प्रकारचं याचिकाकर्ते म्हणतात आणि याचिकाकर्ते ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेणार आहे. म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत, निवडणुकांशी हा संबंध जोडणारे, म्हणजे आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे. म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये, त्या औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे. म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा 41 दिवस अतोनात छळ केला, अगदी घाण्याला जुंपलं, त्यांच्या डोळ्यात तापट्या शिगा घातल्या, त्यांना अंगावरची कातडी सोडली असं हलाल केलं, त्या औरंगजेबाचं नाव या संभाजीनगरला राहावं अशा दुष्ट आणि हिंदू द्वेष्ट्यांना काय म्हणायचं होतं, काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे समोर आलेली आहे आणि म्हणून जनता हे शरद पवार असं म्हणाले की पुढच्या काळात हे पब्लिक आहे, सब जानती आहे. आणि त्यांचा धुव्वा या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगरमधले सर्व मतदार उडवतील. सर, शरद पवार असं म्हणाले असे छोटे छोटे पक्ष आहेत, आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील असं बाकी म्हणजे ते स्वतःही विलीन होणार अशा पद्धतीचे संकेत काय म्हणावं, तसे संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं. मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावून बसत आहेत. त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत. तिकडे फारूक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अनुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते आहेत. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे. बरं, काल आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलंय, जे राज्यातनं उद्योग बाहेर गेले त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी येऊन माझ्यासोबत वन टू वन आमने सामने चर्चा करावी, मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा. कोण आहे तो, त्याच्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत ना. बारामतीमध्ये काल जे मतदान झालं त्यावर साली तुम्ही 5 आमदार घेऊन काँग्रेस सोबत जाणार होता असाही दावा राजेंनी विचारित केलाय. वडेट्टीवारांनी सुद्धा त्याला वडेट्टीवारांना माहित होतं का ते, वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का, तर हे माहीत असत तर ते सोनिया गांधींना माहीत असेल, वडेट्टीवारला कसं माहीत असेल.
नाही नाही असं वडेट्टीवारला माहीत कसं पडलं, जावई शोध ज्यांनी लावला आहे खरं म्हणजे खोटारडेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो, खुलेआम करतो, लपून छपून हा एकनाथ शिंदे करत नाही आणि जे करतो ते धाडसाने करतो आणि ते पूर्णपणे त्याचा मागचा पुढचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय घेतो. संजय राऊत म्हणाले की माझ्या मागे ईडी येत असताना भेटून ईडी वगैरे माझ्या मागे लागले तर आपण मोदी सोबत जाऊ असं तुम्ही त्यांना म्हणाला. अरे बाबा त्यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलतील, त्यांनी काय काय मला सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय काय कुणाच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्यांचे आता जे प्रमुख आहे त्यांच्याबद्दल काय काय भाष्य केलेलं आहे ते सगळं मला माहित आहे. मी योग्य वेळ बोलतो. एक शेवटचा विचार, शाहू महाराजांना हरवण्यासाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये 100 कोटी रुपये घेऊन बसले होते आणि तिथं वाटप धन्यवाद.